हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एम एच टी सी ई टीची तयारी एकदम व्यवस्थित व्हावी म्हणून या ठिकाणी एम एच टी सी ई टी दोन हजार तेवीस परीक्षेमध्ये आलेले एम सी क्यू सॉल्व्ह करतो आहोत आणि या सिरीजचा आज आपला पार्ट नंबर सिक्स आहे सिक्स मारला आहे आपण आय पी एल चालू आहे हरकत नाही आय पी एल बघायची नाही आपल्याला सेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत एम सी क्यू सॉल्व्ह करायचे चलो विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट द सेशन माझा ऑडिओ व्हिडिओ एकदा क्लिअर आहे का मला सांगून द्या म्हणजे आपण सेशन या ठिकाणी स्मूथली रन करू शकतो ओके okay? क्लिअर आहे मला सांगा जरा एकदा फटाफट ओके क्लिअर आहे थँक्यू व्हेरी मच थैंक यू व्हेरी मच चलो लेट स्टार्ट द सेशन विदाउट वेस्टिंग टाईम जस्ट अ मिनिट बर सो बाळांनो आपलं पार्ट नंबर सिक्स मी ऑलरेडी सांगितलं आहे हां सेशन सुरू करण्या अगोदर मला एक महत्त्वाची इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट तुमच्यासाठी हार्डली तीस सेकंदामध्ये करायची ती म्हणजे अशी की तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपण एम एच टी सी टीसाठी क्रॅश कोर्स घेतो आहे आपल्या ॲप्लिकेशनवर घेतो आहेत सो बऱ्याच मुलांची इच्छा होती की सर तुम्ही ज्या प्राइजेस आहेत त्या कमी करा सो मी सरसकट तुमच्यासाठी सर्व आपल्या एम एच टी सी टी क्रॅश कोर्सच्या प्राइजेस फिफ्टी पर्सेंटने ऑलरेडी रेड्यूस केलेल्या आहे काल रात्री बारा वाजेपर्यंत ती मुदत होती पण बरेच मुलं म्हणाले की सर एक दिवस आम्हाला एक्सटेंड करून द्या सो so, मी तुम्हाला सगळ्यांना एक दिवस अजून एक्सटेंड करून दिलेलं आहे म्हणजे तुम्ही माझा ॲप्लिकेशनवर माझ्या ॲप्लिकेशनवर जाऊन कुठलाही एम एच टी ई टीचा कोर्स मग तो रेकॉर्डेड कोर्स असू द्या लाईव्ह कोर्स असू द्या किंवा टेस्ट सिरीजचा कोर्स असू द्या कुठलाही कोर्स जर तुम्ही परचेस करत असाल तर तुम्हाला कुठलाही कुपन कोड अप्लाय करायची गरज नाही आहे उद्या रात्री म्हणजे दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत पुन्हा एकदा क्लिअर करतो दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कुठलाही कोर्स फिफ्टी पर्सेंट लेस प्राइसमध्ये घेऊ शकता कारण की या ठिकाणी मी तुम्हाला ती ऑफर थोडीशी वाढवून दिली जे मुलं राहिलेत त्यांची इच्छा आहे सो हा जो आपला कोर्स आहे हा तुम्हाला डायरेक्टली फाईव्ह तु हंड्रेड रुपीजमध्ये भेटून जाईल हा जो कोर्स आहे रेकॉर्डेड किंवा टेस्ट सिरीजचा हा तुम्हाला डायरेक्टली टू फिफ्टी रुपीजमध्ये भेटून जाणार आहे सो ज्या मुलांचा कोर्स घ्यायचं बाकी आहे त्यांच्यापर्यंत ऑफर पोहोचलेली नव्हती घेऊन टाका लास्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर यू ऑल उद्या रात्री बारा नंतर मात्र या प्राइजेस ओरिजिनल ज्या प्राइजेस आहेत त्या तुम्हाला ॲपमध्ये मिळतील ॲपमध्ये जाऊन कोर्स कसा घ्यायचा ओके राईट याची लिंक तुम्हाला जर हवी असेल तर तुम्हाला मला व्हॉट्सअपला हाय करावं लागेल व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चलो सेशन स्टार्ट करूया रेडी ग्रेट सो हेअर इज द फर्स्ट क्वेश्चन चला सॉल्व्ह करा फटाफट गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग ओके राईट चला सॉल्व करा फटाफट नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुमच्या समोर आहे ग्रेट अर्थातच अर्थ सगळ्यांनी सेशन लाईक केलं असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे चला शेप स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी मॉलिक्युल इज फॉर्म एज द फोर पॉलिप्युप्टेड चेंज आर हेल्ड टुगेदर बाय बॉन्ड तुम्हाला सगळ्यांना अँटीबॉडीचं स्ट्रक्चर माहिती आहे ना अँटीबॉडी कधी तयार होते अँटीबॉडी बाळांनो ही तेव्हा तयार होते जेव्हा एखादा अँटीजन आपल्या बॉडीवरती अटॅक करतो सो so, आपल्या बॉडीमध्ये असलेल्या इम्युन सेल्स त्याच्या अगेन्स्ट एस्पेशली बी लिम्फोसाईट ओके बी लिम्फोसाईट ह्या अँटीबॉडी बनवतात आणि अँटीबॉडी अशा बघायला गेल्या तुम्हाला दिसायला कशा असतात सो त्या बनलेल्या असतात चार पॉलिपेप्टेड चेनपासून त्यामध्ये दोन ह्या हेवी चेन असतात बाळांनो आणि दोन या लाईट चेन असतात बरोबर आहे ना सो so, अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता हे वाय शेप स्ट्रक्चर असतं अँटीबॉडीचं सो so, या चारही चेन एकमेकांना कनेक्टेड असतात सो so, यांच्यामध्ये एक बॉन्ड असतो बळांनो आणि तो जो बॉन्ड तो जो बॉन्ड असतो ना सो अशा पद्धतीने असतो तो राईट म्हणजे इथे जर मी थोडंसं मोठा करून दाखवला तर तो अशा पद्धतीने बॉन्ड असतो म्हणजे दोन सल्फरचे जे मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये तो बॉन्ड असतो म्हणून याला आपण डाय सल्फाईड बॉन्ड असं म्हणत असतो क्लिअर आहे सल्फर कसं काय आला सल्फर बळांनो कारण की ह्या ज्या आहेत या पॉलिपेप्टडी चेन आहे पॉलिपेप्ट म्हटल्यावर त्या अमिनो ॲसिडपासून बनलेल्या असतील आणि अमिनो ॲसिडमध्ये काही काही सल्फर प्रेझेंट असतो जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सिस्टीन आणि आयोनिन हे दोन असे अमिनो ॲसिड आहेत की ज्यांच्यामध्ये सल्फर प्रेझेंट असतो क्लिअर आहे सो त्यांच्यामध्ये असलेल्या या बॉन्डला आपण सल्फाईड बॉन्ड म्हणतो ज्याच्यामुळे हे स्ट्रक्चर्स जे आहे ते एकमेकांना कनेक्टेड असतात इज दॅट क्लिअर टू यू राईट समजल्या सगळ्यांना गुड नेक्स्ट क्वेश्चन हो दर्शन हे क्वेश्चन्स आपल्याला लर्न करायचे आहेत सुजित मी सेशन चे शेवटी नक्की उत्तर देईल तुला ओके okay? चलो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा फटाफट रेडी ग्रेट सॉल्व करा फटाफट फटा गौरव टेन्शन घेऊ नकोच बाळा होऊन जाईल डोंट वरी so, तुम्हाला माहिती आहे का फ्रूट बनण्यासाठी ओके okay? फ्रूट बनण्यासाठी फर्टिलायझेशनची गरज असते बरोबर बड़ आहे पण असे काही फ्रूट्स असतात बाळांनो की जे फॉर्म होतात विदाऊट फर्टिलायझेशन ओके म्हणजे कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन न होता फ्रूट्स तयार होतात या फ्रुट्सला आपण पार्थिनो कार्पिक फ्रुट्स म्हणतो क्लिअर आहे याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी ग्रेप्स बघितले असतील द्राक्ष त्याच्यामध्ये सीड असतं का नसतं त्याच्यानंतर तुम्ही ॲपल बघितलं असेल सीड नसतं त्याच्यामध्ये ओके बनाना बघितला असेल सीड नसतं सो हे जे फ्रूट्स मी तुम्हाला सांगितले यांना आपण पार्थिनो कार्पिक फ्रुट्स असं म्हणतो जे विदाऊट फर्टिलायझेशन तयार झालेले असतात म्हणजे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सीड नसतं ओके कधी कधी पार्थिनो कार्पीचा एक सेपरेट क्वेश्चन पण तुम्हाला विचारला जातो की बाबा ही जी टर्म आहे पार्थिनो कार्पी ही कोणी शोधून काढली कोणी कॉईन केली तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं नोल ओके त्याचं नाव काय आहे नोल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गाड्यांसाठी आपल्याला भरावा लागतो टोल टोलवरून लक्षात ठेवायचा नोल ओके आणि कधी कधी याला ये जोडून अजून एक प्रश्न येतो की असा कुठला हॉर्मोन आहे की जो पार्थिनोकार्पिक फ्रूट्स फ्रुट्स बनवण्यासाठी आपल्याला मदत करतो म्हणजे ओव्हरीचं एनलार्जमेंट करून त्या ठिकाणी फ्रूटमध्ये कन्वर्ट करतो तर त्याचं एक्झाम्पल आहे आय ए ए दॅट इज इंडॉल थ्री ॲसेटिक ऍसिड याला आपण प्रेमाणे ऑक्सिन असं म्हणतो बरोबर आहे ना याला आपण प्रेमाने काय म्हणतो ऑक्झिन्स म्हणतो इज दॅट क्लिअर टू यू राईट व्हेरी गुड सगळ्यांची उत्तरं काय म्हणूया आपण राईट येस उत्तर एकदम बरोबर येतात हर्षिता खुशबू अबी व्हेरी गुड चलो ग्रेट इयर पण काही जणांनी सांगितलं झिरो टू व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन ग्रेट पुढचा क्वेश्चन डीज ऑल आर पी वाय क्यूज ऑर नॉट येस

मला माहीत नाही तुम्ही किती सिरियसली घेत आहेत पण तुम्ही जर हे सिरियसली घेतले तर सिरियसली तुम्हाला त्या ठिकाणी सिरियसली चांगले मार्क्स मिळतील आणि मग सिरियसली तुम्ही हायर कॉलेजेसला सिरियसली चांगल्या रँकमध्ये असलेल्या कॉलेजेसला जाऊ शकतात चला बाळांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मेलमध्ये आणि फिमेल्समध्ये खूप सारे स्ट्रक्चर्स आहेत जे रिप्रोडक्शनसाठी गरजेचे असतात सो so, आपल्याला इथे काही अशा पण पेअर्स बघायला मिळतात की ज्या होमोलॉगस असत होमोलॉगस म्हणजे असं समजू शकता की तुम्ही सेम काइंड ऑफ ओके म्हणजे सारख्या सारख्या वाटणाऱ्या पेअर्स तुम्ही बघू शकता जसं क्वेश्चन मी तुम्हाला काय विचारलं की बाबा एक ग्लँड आहे फिमेलमध्ये राईट की जी तसं बघायला गेलं तर मेलमध्ये जी काउपर्स ग्लँड आहे ना तिच्या सारखी आहे किंवा तिला होमोलॉगस आहे तर अशी कुठली ग्लँड आहे बाळांनो बार्थोलिन ग्लँड हे एकदम बरोबर उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं आहे त्यासोबतच बाळांनो सिरियसली सांगायचं झालं तर मेल आणि फिमेलमध्ये अजून दोन असे पॉइंट्स आहेत की ज्याच्यावर तुम्हाला एम एस टी सिटीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो बघा मेलमध्ये पेनिस नावाचं स्ट्रक्चर आहे बरोबर आहे पेंडोलम लाईक स्ट्रक्चर आहे इरेक्टाईल ऑर्गन ज्याच्यामध्ये कॉर्पोरा कॅबरनोझा आणि कॉर्पोरा स्पॉन्जिओम स्पॉन्जिओझम स्पौंजियोन नावाचे इरेक्टाईल टिश्यूज सो हे एक इरेक्टाईल स्ट्रक्चर आहे मेलमध्ये जर याला तुम्ही जोडायचं म्हटलं तर फिमेलमध्ये तुम्ही याला जोडू शकता कशासोबत मला उत्तर लगेच हवं आहे तुमच्याकडून याला म्हटलं जातं बाळांनो सोबत तुम्ही जोडू शकता फिमेल्समध्ये क्लाइटोरिस हा जो पार्ट आहे हा त्या ठिकाणी इरेक्टाईल पार्ट आहे कारण त्याच्यामध्ये इरेक्टाईल टिश्यू प्रेझेंट आहे क्लिअर राईट हे एक चेक करून घ्या आय थिंक फिमेल्समध्ये कॉर्पोरा नोजा नावाची इरेक्टाईल टिश्यू प्रेझेंट आहे हे एक झालं अजून काय आहे मेलमध्ये बाळांनो स्क्रॉटम असतो पाऊच आहे ना पिगमेंटेड स्किनवाला पाउच प्रेझेंट आहे स्क्रॉटम तसं फिमेलमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर फिमेलमध्ये कोण आहे जो सारखा आपल्याला त्या ठिकाणी वाटू शकतो अँड दॅट इज लेबिया मेजोरा ओके लेबिया मेजोरा सो हे पॉइंट्स तुम्ही टिक करून घ्या कुठेतरी लिहून घ्या इम्पॉर्टंट आहे याच्यापैकी एखादा क्वेश्चन आला तर येऊ शकतो जमत आहे बात आहे व्हेरी गुड तुम्ही एकदम बरोबर उत्तर देताय सगळेजण ग्रेट नेक्स्ट क्वेश्चन किडनी शेप आणि डंबेल शेप सेल्स तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतात हे चार ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत सेल्स इथे तुम्हाला जर बघायच्या असतील तर इथे आपण जनरली गार्ड सेलबद्दल बोलतोय बरोबर गार्ड सेल्सबद्दल बोलतोय स्टोमॅटोचा विचार तुम्ही केला आहे ना सगळ्यांनी हां गार्ड सेलबद्दल आपण बोलतोय ग्रेट मला माहिती आहे तुम्हाला याचं उत्तर येतं आहे ग्रेट सॉल्व करा फटाफट ग्रेट आता बाळा बघा बाळांनो इथे तुम्ही जर हा क्वेश्चन नीट बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की बाबा स्टोमॅटोचं जे स्ट्रक्चर असतं ते साधारण अशा पद्धतीने असतं सेंटरला अशा पद्धतीने सेल्स असतात ओके यांना आपण गार्ड सेल म्हणतो त्यांच्या आजूबाजूला अजून सेल असतात ओके राईट यांना आपण सबसिडियरी सेल्स म्हणतो आणि त्यांच्या आजूबाजूला काढायचे झाल्या तर ॲक्सेसरी सेल अशा पद्धतीने हे टोमॅटाचं स्ट्रक्चर आहे बरोबर आहे ना सो हे स्टोमॅटोचं स्ट्रक्चर आहे सो या याच्यामधल्या आहेत या गार्ड सेल आहेत तर या गार्ड सेल आहे ना बाळांनो कधी कधी तुम्ही जर बघितलं तर गार्ड सेल्स ओके मी इथे साईडला तुम्हाला लिहून देतो आहे गार्ड सेल्स या दोन प्रकारच्या असू शकतात एक असतात किडनी शेप बरोबर आहे ओके आणि कधी कधी त्या असतात डम्बेल शेप ओके जम्बेल शेप ओके किडनी शेप मी जे आता काढले ते यांना किडनी शेप म्हटलं जातं बघा या किडनी शेप आहे अशा ओके डम्बेल शेप म्हणजे कशा असतात माहिती आहे का साधारण अशा असतात तुम्ही डम्बेल खेळले असाल ना लहानपणी शाळेमध्ये हां किंवा माहिती असतील तुम्हाला डंबेल्स ओके जिम साठी पण जनरली डंबेल्स सो असे असतात ओके किडनी शेप कोणामध्ये असतात किडनी शेपानं जे डायकॉट प्लांट आहेत ना ओके राईट डायकॉट त्यांच्यामध्ये किडनी शेप असतात जनरली मोनोकॉट किंवा ग्रासेस आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे एक्झाम्पल दिले ते ग्रासेस एक्झाम्पल दिलंय सो ग्रासेसमध्ये डंबेल शेप असतात डायकॉटमध्ये किडनी शेप असतात पण असे पण काही प्लांट्स की ज्यांच्यामध्ये या दोघं टाईपच्या सेल असू शकतात अँड दॅट एक्झाम्पल इज नथिंग बट सायपरस सायपरस हे एक्झाम्पल व्यवस्थितपणे करून ठेवा इम्पॉर्टंट आहे भरपूर वेळेस क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतात क्लिअर आहे बरोबर आहे सगळ्यांना क्लिअर झालंय येस ग्रेट चला पुढे जाऊया रेडी नेक्स्ट येस एज्युकेशन वर्कर्स बर ठीक आहे बाळा चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन एकदम भारी क्वेश्चन आहे लॉजिकल क्वेश्चन आहे व्यवस्थितपणे सॉल्व करा तुमचे डाउट्स मी सेशनच्या शेवटी नक्की घेईल ओके डीकू ठीक है थैंक यू अभिजीत थैंक यू वेरी मच चलो ग्रेट चलो सॉल्व करा फटाफट पुढ़ क्वेश्चन जमतो है का जमतो है क्या बात है ग्रेट ग्रेट ओके एक शेतकरी है फार्मर है वॉन्ट्स टू इनक्रीज द इल्ड ऑफ शुगर कॅन क्रॉप है ना त्यांनी शेतीचं जे आहे त्यांची शेती जी आहे त्याच्यामध्ये उसाची लागवड केलेली आहे त्यांना उसाचं उत्पन्न वाढवायचं आहे पर हेक्टर ओके त्यांचा त्यांचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कुठला ग्रोथ रेग्युलेटर त्यांनी जर वापरला तर त्यांना फायदा होऊ शकतो ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे याचा अर्थ हॉर्मोन वापरायचा आहे त्यांना तुम्हाला काय वाटतं याच्यापैकी कुठला त्यांनी यूज करायला पाहिजे त्यांनी जिब्रेलिन युज करायला पाहिजे का यूज करायला पाहिजे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कारण जिब्रेलिनचं काम काय माहितीये का छोट्या गोष्टींना मोठं करायचं स्पेलिंग बघा ना त्याचं या चारींमध्ये स्पेलिंग सगळ्यात मोठं कोणाचं आहे जिब्रेलिनचं जिब्रलीनचे कामं पण एकदम मोठे मोठे छोटे फ्रुट्स असतील त्यांची साईज वाढवायची जिब्रेलिन वापरा एक्झाम्पल ग्रेप्स आहे ना द्राक्ष साईज वाढवायला जिब्रलीन वापरल्या जातात छोटे छोटे फायबर्स आहे त्यांची तुम्हाला लेंथ वाढवायची जिब्रलीन्स वापरा ज्यूट फायबर्स आहे ना जे आपण गोनीसाठी किंवा जे गोनपाटसाठी जे ज्यूट फायबर्स असतात ना हा त्यांची लेंथ वापरायला जिब्रेलिन वापरता जर सपोज इंटरनोड आहे त्याची तुम्हाला लेंथ वाढवायची तुम्ही जिब्रलिन्स वापरले पाहिजे म्हणजे जसं एक्झाम्पल सपोज हा तुमच्या समोर एक ऊस आहे या ऊसमध्ये हे नोड असतात बाळानं बरोबर आहे ना या नोडच्या मध्ये हा जो भाग असतो हा जो एवढा पार्ट असतो याला इंटर नोड म्हणतात जर तुम्ही जर याची लेंथ वाढवली तर ऑटोमॅटिकली ऊसाची जी लेंथ आहे ती वाढणार आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा ऊस डायरेक्टली असा होऊन जाईल बरोबर आहे ना सो त्याची लेंथ वाढवली बघा आपण कळतंय आहे तुम्हाला सगळ्यांना यू आर गेटिंग दिस ऑर नॉट ओके सो ही लेंथ बघा ना ही लेंथ इन्क्रीज झाली इकडे वाढलेली आहे सो ही लेंथ वाढली म्हणजे ऑटोमॅटिकली शुगर केनचं जे प्रोडक्शन आहे ते वाढणार आहे ईल्ड वाढणार आहे ईल्डचा अर्थ होतो उत्पन्न वाढणार आहे आणि त्या उत्पन्न वाढल्यामुळे शेतकऱ्यालाच फायदा होणार आहे सो so, शेतकऱ्याला फायदा होणं फार गरजेचं आहे फार महत्त्वाचं आहे क्लिअर समजलं सगळ्यांना असं जिब्रेलिनचा यूज करा ग्रेट व्हेरी गुड चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन ग्रेट हॅपी बड्डे सर अरे कोणाचा बड्डे आहे बाबा माझा कधी बड्डे झाला आहे माझा बड्डे नाही आहे आज ठीक आहे ठीक आहे चलो माझा बड्डे नाही आहे एम एस धोनी फॉरेवर बाबू आय पी एलचं फीवर चढलाय वाटतं ठीक आहे हरकत नाही एम एस धोनी फॉरेवर मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे बघून घ्या जरा एकदा हो गौरव टेन्शन घेऊ नकोस उद्या सकाळपर्यंत जॉईन होऊन जाशील तू डोंट वरी ठीक आहे येस अरे माझा बड्डे आहे रे बाबा माझा बर्थडे झालाय आज एक एप्रिल आहे म्हणून काय एप्रिल फुल करतायत काय माझा बर्थडे ऑलरेडी झालाय मागच्या महिन्यामध्ये नऊ मार्चला माझा बर्थडे होता आणि एक असतं पायरिमिडिन्स हा प्युरिन्स आणि पायरिमिडेन्स हे तुम्हाला माहिती आहेत का हे क्लास इलेव्हन मध्ये आपण बायोमॉलिक्युलमध्ये शिकलो बरोबर आहे आणि क्लास चैप्टर नंबर फोर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनिरिटन तिथे शिकलो प्युरिन्स हे डबल रिंगवाले असतात पायरिमिडिन हे सिंगल रिंगवाले असतात प्युरिन्समध्ये लक्षात ठेवायचं अग 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 लक्षात ठेवायचं अग बहि पिक्चर पाहिलं आहे ना अगं लक्षात ठेवायचं अगावरून लक्षात राहतं ए फॉर ॲड नाईन जी फॉर ग्वानिन ओके राईट आणि पायरेमिडियनमध्ये लक्षात ठेवायचं कट अग कट अग कट अग कट ओके सायटोसिन युरासिन आणि थायमिन हे पायरिमिडियन हे सिंगल रिंगवाले हे डबल रिंगवाले हे क्लिअर झालं सो हे नायट्रोजन बेस आहे नायट्रोजन बेस सोबत जर तुम्ही शुगर जोडला बाळांनो काय जोडलं शुगर ओके okay? सो so, याला म्हटलं जातं न्यूक्लिओसाईड काय म्हटलं जातं बाळांनो याला न्यूक्लिओसाईड म्हणतात काय म्हणतात बाळांना याला न्यूक्लिओसाईड असं म्हटलं जातं इज दॅट क्लिअर टू यू सबको समज में आया नक्की कन्फर्म एव्हरी वन रिप्लाय मी ठीक आहे बरोबर आहे सो नायट्रोजन बेस आणि शुगर जोडलं तर काय होतं न्यूक्लोसाइड आणि नायट्रोजन बेस शुगर आणि यांच्यासोबत जर मी अजून याच्यासोबत जर मी अजून एक गोष्ट जोडली ती म्हणजे समजा मी जर फॉस्पेट ग्रुप जोडला बाळांनो काय जोडला फॉस्पेट ग्रुप जर जोडला तर याला म्हटलं जातं न्यूक्लिओटाईड काय म्हंटलं जातं बाळांनो याला न्यूक्लियोटाइड म्हटलं जातं इज दॅट क्लिअर टू यू सबको समज में आया राईट मग तुम्हाला न्यूक्लिओ साइड विचारलायचो न्यूक्लो मध्ये कोण नाहीये क्लिअर नक्की जमतोय सगळ्यांना येस क्लिअर आहे चलो ग्रेट चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन दोन स्टेटमेंट दिले तुम्हाला स्टेटमेंट नंबर वन स्टेटमेंट नंबर टू चला सॉल्व्ह करा फटाफट तुमचे डाउट्स मी सेशनच्या शेवटी घेईल डोंट वरी ओके राईट ग्रेट थँक्यू नित्यदीप थँक्यू चला पुढे जाऊया रेडी नेक्स्ट क्वेश्चन घ्या चला सॉल्व्ह करा फटाफट दोन स्टेटमेंट दिलेत तुम्हाला स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू पहिलं स्टेटमेंट काय दिलंय कार्ड एक्सपेन्शन दुसरं स्टेटमेंट दिलं आहे पायलोर एक्सपेन्शन तुम्हाला माहिती हा प्रकार कुठला आहे क्लास इलेव्हन ह्युमन न्यूट्रिशन चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही जर स्टमक स्टडी केला असेल तर साधारणपणे स्टमक असा असतो बरोबर आहे हे अशा पद्धतीने स्टमकचं स्ट्रक्चर आहे स्टमक ही एक सैक आहे बाळांना ओके सैक लाइक स्ट्रक्चर एक पिशवी असते त्याच्यामध्ये आपलं फूड हे स्टोर होतं आणि विथ द हेल्प ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस है ना ते त्या ठिकाणी डायजेस्ट केलं जातं बरोबर डायजेस्ट करायला मदत केली जाते सो या स्टमकच्या वरती इथे एक छोटीशी स्पिंक्टर असतं आणि इथे पण एक स्पिंक्टर असतं सो इथे वरती जे स्पिंक्टर असतं त्याला कार्डियाक स्पिंक्टर म्हणतात ओके याला कार्डियाक स्पिंक्चर असं का म्हणतात जातं कार्डियाक रिजनमध्ये प्रेझेंट आहे इथे जे आहे हे पायलोरिक स्पिंक्चर आहे ओके याला पायलोरिक स्पिंक्टर का म्हणतात कारण की हे पायलोरस रिजनमध्ये प्रेझेंट आहे स्टमकमध्ये पार्ट असतात वरचा जो पार्ट आहे ठीक आहे राईट सो इथे कार्डियाक पार्ट आहे इथे फंडस पार्ट आहे इथे बॉडी पार्ट आहे इथे फायलोरस आहे चार रिजन्स असतात पोटामक मध्ये हरकत नाही हे वर्ष कार्डियाक्स स्पिंग्टर आहे सो आपण जे काही जेवण करतो आपलं जे काही फूड दे इथे स्टोर होतं हे फूड जे काही स्टोर झाले हे ये वरती येऊ नये म्हणून हा कार्डियाक्स स्पिंग्टर असतो कळतंय तुम्हाला सगळ्यांना सो कार्डियाक्स स्पिंग्टरचं काम आहे इथे असलेल्या फूड ला वरती येऊ द्यायचं नाही म्हणजे प्रिवेंट द रिगर्गिटेशन ऑफ फूड आहे ना फूड ला वरती नाही येऊ द्यायत मग आता पहिलं स्टेटमेंट काय आहे कार्डियाक्स स्पिंग्टर प्रिवेंट रिगर्गिटेशन ऑफ फूड फ्रॉम स्टमक याच्यावरती कोण असणार याच्यावरती ओसोफॅगस असणार आहे ओसो ओसोफॅगस सो हे स्टेमक स्टे, स्टे, स्टेटमेंट बघा काय कार्डेक्सपिंगर द रिग्रिगेशन ऑफ फूड फ्रॉम स्टमक टू डिओडिनम डिओडिनम वाटत नाही तुम्हाला हे आहे कारण की डिओडिनम जो आहे ना पाहून इथे पुढे तयार होणार पुढे असणार आहे ओके स्मॉल इंटेस्ट पार्टी जो चुकीचा स्टेटमेंट आहे पायलोरिक स्पिंचर म्हणजे हे स्पिन्चर ओके बघा पायलोरिक स्पिंक्चर रेग्युलेट द फ्लो ऑफ फूड फ्रॉम ओसोफॅगस टू स्टमक चुकत आहे ओसो टू स्टमक इथं हा जो स्पिंचर तो कार्ड आहे म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे दोघही स्टेटमेंट चुकीचे दोघही चुकीचे आहे म्हणून बी ऑप्शन करेक्ट तुम्ही जर बी निवडला असेल तर युआर लुटली करेक्ट व्हेरी गुड जमलाय क्या आहे नेक्स्ट क्वेश्चन की तरफ बढेंगे पॅलेट बोन पॅलेट बोन इज प्रेझेंट बिटवीन पॅलेट कळत का तुम्हाला पॅलेट पॅलेट नाही कळत उचलली जीभ लावली टाळूला टाळू टाळूवाला जे बोन आहे दॅट इज कॉल्ड पॅलेट बोन आहे ना तोंडाच्या आतमध्ये जी वरचा भाग आहे ओके ज्याला आपण उचलून आपली जीभ लावतो त्याला पॅलेट बोन म्हणतात ते कुठे प्रेझेंट आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलाय ग्रेट वेअर आर फ्रॉम यू बापरे बराच अवघड प्रश्न आहे है ना ग्रॅमॅटिकली फारच अवघड आहे समजायला बरं मी बाळा नाशिकचा आहे अर्थ कळाला आहे मला मी नाशिकचा आहे चला सॉल्व करा फटाफट बाळांनो बघा एकदम सिम्पल क्वेश्चन आहे मी इथे तुमच्या समोर एक माणूस काढतो बघा मला जमतोय का वाव आधी माणूस झाला का हा माणूस चुकला का थोडासा आपला थोडासा बरा काढू आपण हा ठीक आहे थोडा व्यवस्थित काढूया त्याला शेप व्यवस्थित देऊया ग्रेट आता बरोबर आला ठीक आहे आता आता थोडंसं बरोबर आहे ओके ठीक आहे तर तुमच्या इथे समोर बेग इथे इथे ड्रॉ करतो सो हे तुम्हाला दिसत आहे याला नेझल कॅव्हिटी म्हणतात काय म्हणतात आम्ही याला नेझल कॅव्हिटी ओके नेझल कॅव्हिटी म्हणतात आणि तुम्ही जर इथे बघितली बळांनो तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी असते ही असते आपली ओरल कॅव्हिटी बरोबर आहे ही काय असते ओरल कॅव्हिटी हे दोघं कॅव्हिटी पुढे एकत्र येतात अशा पद्धतीने ओके हा असा प्रकार येतो ठीक आहे सो याला आपण नॅझो फॅरिंग्स म्हणतो याला आपण ओरो फॅरिंग्स म्हणतो सो दिस इज नॅझो फॅरिंग्स नॅझो फॅरिंग्स आणि याला म्हणतो आपण ओरो फॅरिंग्स ओके याला ओरो फॅरिंग्स म्हणतो या दोघांच्या मध्ये इथे आहे ना एक बोन असतं हे ब हे जेला ये बोन आहे ज्याला आपण उचलून या बोनला म्हटलं जातं काय पॅलेट पॅलेट बोन बोन सो इज बिटवीन अँड का कुठे कुठे अँड ओरो ओरोफरिंग्स ए ऑप्शन करेक्ट आहे क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन जमतात ना क्वेश्चन नक्की ग्रेट चला पुढे जाऊ शकता ग्रेट व्हेरी गुड पुढचा क्वेश्चन घ्या रेट ऑफ हार्टबीट इज कंट्रोल इन रिस्पॉन्स टू व्हेरियस रिसेप्टर्स एक्सेप्ट चॅप्टर नंबर नाईन कंट्रोल अँड कॉर्डिनेशन मधला क्वेश्चन आहे तुम्ही रिसेप्टर स्टडी केले असतील हा त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा बर कृष्णा ठीक आहे इट्स ओके चला सॉल्व करा पुढचा क्वेश्चन रेडी ग्रेट <coughs> गले में खिचकिच हो ओळखतो बाळा शिंदेसाहेब ओळखतो मी ठीक आहे चला प्रोपिओ रिसेप्टार हे बरोबर आन्सर आहे किमो रिसेप्टार हे सुद्धा बरोबर आहे बॅरो रिसेप्टर हे सुद्धा बरोबर हे तिघं पण रिसेप्टर बाळांनो ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करतात किंवा हार्टबीट कंट्रोल करायला त्या ठिकाणी मदत करतात स्टॅटो रिसेप्टर हा नाही आहे दिस इज नॉट दिस इज नॉट द रिसेप्टर हा एक्स्टेरो रिसेप्टर आहे हा ओके हा हा एक्स्टर्नल स्टिम्युला रिसिव्ह करतो आणि इंटेरोप्टर आहे ते इंटरनल स्टिम्युल रिसिव्ह करतो त्याच्यामुळे ते ऑड आहे क्लिअर झाले सगळ्यांना ओके सो डी इज द करेक्ट चॉइस स्टॅटो रिसेप्टर नेक्स्ट क्वेश्चन गोनोरियाच्या ट्रीटमेंटमध्ये कुठला अँटीबायोटिक जनरली यूज केला जातो गोनोरियाच्या ट्रीटमेंटमध्ये सगळे अँटीबायोटिक्स तुम्हाला आता माहितीच पाहिजे ओके राईट बरं गोनोरी हा माहिती आहे चॅप्टर नंबर सेकंड रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स वेनरल डिसीजेस सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस किंवा रिप्रडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन्स गोनोरी ओके टेबल दिलेलं आहे बघा तुम्हाला डिफरन्सवाला हां त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल क्लिअर आहे राईट हां अर्चना ते पॉसिबल नाही है पोल्स पॉसिबल नाही आहे तुम्ही कमेंटमध्ये आन्सर देऊ शकता ओके बाळांनो बघा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं गोनोरिया हे एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे ओके थ्रू सेक्स तो ट्रान्समिट होतो याला व्हेनरल सुद्धा म्हटलं जातं याला रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन पण म्हटलं जातं ओके याच्या ट्रीटमेंटसाठी जे अँटीबायोटिक यूज केलं जातं ते आहे सेफेक्झिम कोणता यूज केला जातं सेफेक्झिम याच्यासोबत अजून एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे अँड दॅट इज सिफिलिस ओके त्याचं नाव काय आहे सिफिलिस नाव आहे बाळांना ओके राईट मी ते क्लिअर करून देतो सिफिलिस बरोबर आहे आणि सिफिलिसच्या साठी जे अँटीबायोटिक यूज केलं जातं ते असतं पेनिसिलिन कोणतं आहे पेनिसिलिन क्लियर सो हे अँटीबायोटिक व्यवस्थित करून ठेवा त्याच्या व्यतिरिक्त इथं मेट्रोनिडिया दिलेला आहे तुम्हाला माहिती मेट्रोनिडिया झोचा यूज कुठे आहे मध्ये आहे ओके अमि बायोसिस इंटमिबा हिस्टोलायटिका त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे याच्या ट्रीटमेंटसाठी आहे क्लोरोमायसिटीन टायफाईडसाठी आहे साल्मोनेला टायफी ओके बॅक्टेरिया साल्मोनेला टायफी त्याच्यामुळे होणारा आजार आहे डा येथील कार्बमायझिन सायट्रेट बाळ हे एलिफंटियासिससाठी वापरलं जातं एलिफंटियासिस ओके हत्ती रोग ज्याला आपण फिलारियासिसमध्ये जोडतो फिलारियल निमॅटोडमुळे होतो माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना सो त्याच्यामध्ये जो लिम्फॅटिक फिलारियासिस आहे त्याचे तीन पॉझिटिव्ह एजंट आहे वुचेरिया बॅनक्रॉफ्टी ब्र ब्रजिया टीमोरी ब्रजिया मलई शिव्या देत नाही आहे कॉझिटिव्ह एजंटची नावं सांगतोय पाठ करा सगळी पॉझिटिव्ह एजंट तुमची पाठ झाली पाहिजे अमिबायोसिस इंटमिब हिस्टोलायटिका मलेरियाचे चार आहेत प्लाझमोडियम वायोवॅक्स प्लाझमोडियम फाल्सिफेरम प्लाझमोडियम ओवेली प्लाझमोडियम मलेरिया झालं त्याच्यानंतर तुमचं एस्केरिअसिस ॲस्केरिस लुम्रीकॉइड ओके त्याच्यानंतर तुमचं पुढचं आहे फिलारियासिस फिलरीचे नाव सांगितलं मी वैचरेरियाबेन क्रॉप्टी टिमोर ब्रजिया टिमोरी ब्रजिया मलई ते झाल्यानंतर तुमचं पुढचं कोणतं आहे टायफॉइड सालमोनियाला टायफी त्याच्यानंतर निमोनिया निमोनियामध्ये तुमचं स्ट्रेप्टोकॉकस निमोनी ओके त्याच्यानंतर फंगाय असेल तर जिरोवेसी हे दोन आहेत निमोसिस्टिस जिरोवेसी आणि निमोवेस निमोसिस्टिस अजून एक कोणीतरी आहे निमोनिया झालं आहे ना सो अशा पद्धतीने एक 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 सगळे लक्षात घ्या सगळे पाठ करा बाळांनो व्यवस्थितपणे गरजेचे आहेत तुम्ही व्यवस्थितपणे ते प्रिपेअर करा महत्त्वाचे आहेत ओके राईट चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया जीन चेन ऑफ ग्लोबिन मॉलिक्युल इज सिच्युएटेड ऑन द क्रोमोझोम नंबर ओ माय गॉड व्हेरी गुड हिमोग्लोबिन ग्लोबिन मॉलिक्यूल म्हणजे हिमोग्लोबिन बद्दल त्यांना विचारायचं आहे पण सगळ्यांना हिमोग्लोबिन माहिती आहे ना हां हिमोग्लोबिन यस मला उत्तर हवं आहे तुमच्याकडून मला माहिती तुम्ही उत्तर देताय सो हिमोग्लोबिन बाळांनो दोन चेन पासून बनतो एक अल्फा आणि एक बी चा दोन अल्फा चेन असतात दोन बीटा चेन असतात दोघं एकत्र एक केल्या की हिमोग्लोबिन बनत असतं अल्फा चेन बनण्यासाठी जे जीन्स असतात ते असतात एच बी ए वन अँड एच बी ए टू ओके राईट हे दोन जीन्स असतात बरोबर एच बी ए वन एच बी ए टू हे दोघंच्या दोघं जीन्स बाळांनो दो, क्रोमोझोम नंबर सोळावर प्रेझेंट असतात त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे अल्फा विचारलं आहे ना तुम्हाला सोळा हे बरोबर आहे बीटा जर तुम्हाला कोणी विचारलं तर बीटामध्ये लक्षात ठेवायचं हबीबी तुमक विचारती क्रोमोझोम नंबर विचारती है ना हम दुबईशी नहीं आती लेकिन तुमको लक्षात ठेव को बोलती बीटा चेन एच बी कसा हबी बी, हबी बी जीन हबीबी कसं लक्षात ठेवायचं हबीबी हबीबी जीन प्रेझेंट रहती ग्यारा नंबर का क्रोमोझम पे तुम लक्षात ठेवती परीक्षे विचारती एम एस टी सी टी किली महत्वाची असती है ना हा असं बरंच पिक्चरमध्ये पाहतो आपण दुबईवाले लोक असे बोलतात सो so, ह्या बी बी लक्षात ठेवा एच बी बी आहे ते ऍक्च्युली एच बी म्हणजे हिमोग्लोबिन आहे आणि पुढे मग ती काय म्हणूया आपण त्यासोबत ते एक लेटर यूज केलंय क्लिअर इलेवन नंबर नेक्स्ट क्वेश्चन ग्रेट साक्षी तुम्हाला उद्यापर्यंत ते क्लिअर होऊन जाईल ओके okay? टेस्ट टू जी झाली होती आपली मॉकटेस्ट टू मध्ये जे फर्स्ट थ्री टॉपर्स होते त्या फर्स्ट थ्री टॉपर्सला कोर्समध्ये उद्यापर्यंत ऍड केलं जाईल डोंट वरी तुमचं प्राइस तुम्हाला उद्या भेटून जाईल डोंट वरी ठीक आहे थोडासा टेक्निकल इशू होता कालच्या दिवशी म्हणून थोडंसं लेट झालं पण हरकत नाही चला हा क्वेश्चन सॉल्व करा होऊन जाईल तुमचं टेन्शन घेऊ नका उद्या उद्या कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ॲड होऊन जाणार येस डोंट वरी चला सॉल्व करा ग्रेट काही विद्यार्थी जरा उशिरा जॉईन झालेत हां आय पी एल बघत होते का रे मुंबई इंडियन्स बघत नाही ना मॅच बघू नका बरं का सध्या फोकस करा एम एस टी सिटीवर नाही तर आयुष्याचं आय पी एल होऊन जाईल आय पी एलमध्ये खेळणारे प्लेयर्स झाले करोडपती आपली आपल्याला अजून करोडपती व्हायचं आहे त्यासाठीची ही पहिली पायरी आहे ना ती आपण व्यवस्थितपणे क्रॉस करूया चला सॉल्व करा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जर ऑइल कंटेंट वाढवायचं आहे सनफ्लावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सूर्यफुल आहे रेप सीड आहे तुम्हाला सगळ्यांना बऱ्याच बिया माहिती असेल ज्याच्यापासून ऑइल मिळवतो आपण ग्राउंड नट आहे ना शेंगदाण्याचं तेल आपण वापरतो सूर्यफुलाचं तेल आपण वापरतो मोहरीचं तेल आपण वापरतो तिळाचं तेल आपण वापरतो सोयाबीनचं तेल आपण वापरतो ऑलिव्ह ऑइल वापरतो खूप सारे सीडपासून आपल्याला तेल मिळत असं ऑइल मिळत असं सो, सो हे जे ऑइल कंटेंट है, हे जर तुम्हाला इन्क्रीज करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये काही जीन्स इंट्रोड्यूस करू शकतो हे आपण बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरमध्ये शिकतोय सो ते जे जी जीन्स आहेत बाळांनो ते अरेबिडॉप्सिस जीन्स आहेत ओके हे तुम्ही ए, हे करून घ्या ओके राईट सो अरेबिडॉप्सिस हे क्लिअर आहे त्याच्यानंतर सीवायएस ई e, सी हे तुम्ही बघितलं सी एस जे आहे हे बाळांनो सिस्टीनशी निगडित आहे सिस्टीन हा एक अमिनो ऍसिड आहे ओके हा अमिनो ऍसिड किरॅटीन नावाचं प्रोटीन बनवण्यासाठी यूज केला जातो आणि किरॅटीन नावाचं प्रोटीन हे प्रेझेंट असतं वूलमध्ये वूलचा अर्थ होतो लोकर आणि लोकर प्रेझेंट असतं शीप मध्ये ओके सो शीपशी निगडीत हा प्रॉब्लेम आहे ओके ठीक आहे एम वाय सी वरून लक्षात ठेवायचं माईस आहे ना एम वाय सी याचा उच्चार बघा ना माईस सारखा होऊ शकतो ना एखाद्याने वायचा उच्चार जर माईस सारखा केला तर होऊ शकतो ओके सो माईस आणि रॅट रॅट वरून रास रॅट रॅस एन रॅट रॅस आर ए टी म्हणजे रॅट असतात रॅट सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे जीन्स आहेत बाळांना ओके सो हे कुठेतरी माईसशी निगडित आहे उंदराशी निगडित आहे हे येणार नाही आणि क्राय जीन क्राय हा असा जीन आहे की जो लिटरली इन्सेक्टला क्राय करायला लावतो ओके आणि हा जीन आपल्याला भेटतो बीटी पासून बीटीचा अर्थ होतो बॅसिलस थुरिंजिन्सिस कारण की हा जीन, जीन जेव्हा जातो तर हा जीन गेल्यानंतर इन्सेक्टचा जो गट तो स्वेल होतो इन्सेक्ट असा फुगत जातो फुगत जातो फुगत जातो आणि एक वेळ येतो तेव्हा इन्सेक्टचा हॅपी बर्थडे होतो इन्सेक्ट फुटून जातो ठीक आहे क्लिअर आहे राईट समजलं सगळ्यांना नक्की कन्फर्म ग्रेट चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन ह्युमन आयच्या बाबतीत तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचंय ह्युमन आय मानवी डोळा चला विचार करा हो दर्शन गुप्ता हे एम सी क्यू क्वेश्चन्स आपल्याला लर्न करायचे आहेत चला सॉल्व करा फटाफट क्वेश्चन यस जमतो है नक्की क्वेश्चन जमतो है का सगना रेडी यस चला बगा आता क्वेश्चन काय ह्युमन आयच्या बाबतीत तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं हो ॲक्च्युली हे करेक्ट स्टेटमेंट सी ऑप्शन आहे तुम्ही जर बघितलं तर काय पराइटल लोब ऑफ सेरेब्रम हे चुकीचं आहे ऑसिपिटल लोब हा विजेंशी निगडित आहे बायपोलर नॉर हे इनर मोस्ट लेअर नाही आहे बाळांना बायपोलर नॉर हे इनर मोस्ट साईडला नसतात रॉड आणि कोन जर तुम्ही बघितलं तर त्या इनर साईडला आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर ऑप्टिक नॉर इज फॉर्म ऑन द एक्झॉन ऑफ बायपोलर हे चुकीचं आहे ओके राईट सो हे तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे आपल्या तुम्ही जर बघलं तर आतल्या बाजूला रेटिनाच्या आतल्या बाजूला रॉड आणि कॉन नावाच्या सेल्स आहेत रॉड आणि कोन ओके रॉड आणि कॉन या सेल प्रेझेंटे बाळा रॉड सेल जे आहे बाळांनो या स्कोटॉपिक विजनसाठी गरजेचे आहे स्कोटॉपिक विजन कळतं ना तुम्हाला स्कोटॉपिक विजन म्हणजे नाईट विजन रात्रीच्या वेळेस आपल्याला जे दिसतं ना त्यासाठी रॉड सेल महत्वाचे आहे आणि कॉन सेल असतात या डे विजन विजनसाठी गरजेचे आहे डे लाईट ज्याला आपण फोटॉफिक विजन म्हणतो ओके दिवसा किंवा कलर विजन ज्याला म्हणतो आपल्याला हे कलर दिसत आहेत okay? right? ना व्हाईट कलर दिसतो येलो दिसतो निळा दिसतो याच्यासाठी कोण सेल महत्वाचे असतात ओके राईट हा आपल्याला कधी कधी हा व्हाईट कलर दिसतो ना त्याच्यामध्ये काही कलर्स असतात त्यांचं इक्वल स्टिम्युलेशन झालं त्या सेलचं की आपल्याला व्हाईट कलर पण दिसत असतो हे लक्षात ठेवा ज्या लोकांमध्ये रॉड सेलचा प्रॉब्लेम असतो रॉड सेल डॅमेज असतात त्या लोकांना रात्रीच्या वेळेस दिसत नाही कारण की या सेल रात्रीच्या वेळेस गरजेचे असतात मग त्यांना नाईट ब्लाइंडनेस सारखा प्रॉब्लेम होतो क्लिअर आहे तो का होतो माहिती आहे का कारण की रॉड सेलमध्ये एक रोडॉप्सिन नावाचं पिगमेंट आहे आणि ते रोडॉप्सिन बनण्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे सो विटॅमिन एची जर डेफिशियन्सी झाली कमतरता झाली तर त्या ठिकाणी रात आंधळेपणा रात्रीच्या वेळेस न दिसणं हा विषय होऊ शकतो इज दॅट क्लिअर टू यू सबको समज मे आया नक्की कन्फर्म राईट ग्रेट चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण बरोबर चला पुढे जाऊया नेक्स्ट तुम्हाला पेअर सिलेक्ट करायची आहे अबाउट पॅरासिम्पथॅटिक रिस्पॉन्स तुम्हाला इथे रिस्पॉन्सेस दिलेले आहेत आणि तुम्हाला करेक्ट पेअर ओळखायची चला प्युपिलरी कॉन्स्ट्रिक्शन हे बरोबर आहे का प्युपिल्स कॉन्स्ट्रिक्ट होता का सिस्टीम मध्ये बरोबर आहे ठीक आहे पण ब्रॉन्कियल डायलेशन हे चुकीचं आहे ना हे चुकीचं आहे कारण की हे जे आहे ब्रॉन्कायचं डायलेशन हे कुठेतरी सिंपथेटिक नर्वस सिस्टमचं काम आहे ओके ठीक आहे चला पुढे जाऊया वॅसो डायलेशन वेसल्स डायलेट होतात बरोबर आहे टॅकी कार्डिया टॅकी कार्डिया म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं चुकीचं आहे हे चुकीचं आहे ब्लड प्रेशर कमी होतं ठीक आहे नेक्स्ट स्टिम्युलेशन ऑफ पेरिस्टायसिस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युरिनरी ब्लॅडर हे दोघं पण बरोबर आहे बघा तुम्ही जर डिफरन्स व्यवस्थित केलेला असेल ना तुमच्या लक्षात येईल हे दोघंही बरोबर आहेत सिक्रिशन ऑफ सलायवा हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे टीयर हे चुकीचं आहे सिक्रिशन डायरेक्ट स्टॉप होतात पॅरासेम्पॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये ओके ड्रायनेस येतो ड्रायनेस हे लक्षात ठेवा सो सी हे करेक्ट स्टेटमेंट बाकी सगळे स्टेटमेंट चुकीचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन रेडी चला पुढचा सॉल्व्ह करा एअर पोल्युशन रेड्यूस करण्यासाठी कुठलं डिव्हाइस हे थर्मल पॉवर प्लांटमध्ये यूज केलं जातं थर्मल पॉवर प्लांट तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना सर फक्त एम सी क्यू केल्याने स्कोअर येईल का मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे बनवला आहे भारती तेवढा जरा एकदा बघून घ्या ठीक आहे एम एस टी सी टी इन फिफ्टीन डेज कालका परवाचा व्हिडिओ आहे तो एकदा जरा नीट बघा तुमचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर होऊन जातील ठीक आहे अरे बड्डे झाला माझा काय बड्डे सेलिब्रेट करू राहिले चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा पटापट थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय यूज केलं जातं बाळांनो एअर पोल्युशनला कमी करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर हे करेक्ट आन्सर आहे ओके कॅटलायटिक कन्व्हर्टर हे व्हीकल व्हेकलमध्ये वापरतात बाळांना हा हे यूज केलं जातं मोटार वे गाड्यांमध्ये यूज व्हीकल्स व्हेकल्समध्ये यूज केलं जातं बरोबर आहे हे ते काय येणार नाही एक्झॉस्ट गॅस स्क्रबर बाळांनो हे पण येणार नाही हे जनरली सल्फर जो आहे ओके सल्फर डायऑक्साइड ओके त्याला कमी करण्यासाठी लाईमचं वॉटर सोबत सोल्युशन असतं ना तिथे हे यूज केलं जातं हिटर्स बाळांनो हिट करण्यासाठी हे तर काही येणार नाही क्लिअर आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन आर लिंडरमन्स टेन पर्सेंट लॉ इज रिगार्डिंग द लॉस ऑफ टिंब 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 इन द इकोसिस्टम बरोबर आहे कशाशी निगडीत आहे बाळांनो हा टेन पर्सेंट लॉ माहिती तुम्हाला सगळ्यांना डू यू नो हा लॉक कशाशी निगडित आहे डू यु you नो know? हा लॉक कशाशी निगडित आहे येस करेक्ट हा लॉ निगडित आहे बानो एनर्जीशी लिंडरमनचं म्हणणं असं आहे की सपोज समजा हा सण आहे ना सूर्य आहे सूर्याकडून समजा एनर्जी येते आहे समजा ती हजार ओके हजार किलो कॅलरी पकडू आपण है ना बरोबर आहे ठीक आहे एवढी okay, एनर्जी येते तर ग्रासला ती एनर्जी भेटल्यानंतर ग्रासकडून जी पुढची लेवल आहे आहे ना पुढचा जो कोणी काय म्हणूया आपण ट्रॉफिक लेवल याला ट्रॉफिक लेवल म्हणतात कळत ना तुम्हाला सो so, हजार समजा याला मिळाली ग्रासला तर ग्रासमधून जी जेव्हा ती नेक्स्ट टाइम जाईल तर बाळांना पुढे त्याला ती हंड्रेडच मिळेल ओके okay? जवळपास इथे नऊशे किलो कॅलरी लॉस होणार आहे इन द फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की समजा इथे जर हजार किलो कॅलरी एवढी एनर्जी रिसीव होते आहे तर पुढच्या स्टेपला जाताना म्हणजे पुढच्या ट्रॉफिक लेवलला जाताना ती फक्त टेन पर्सेंटच जाणार आहे इथून परत पुढच्या जेव्हा ट्रॉफिक लेवलकडे ती जाईल ती परत टेन पर्सेंटच जाईल म्हणजे ती टेन किलो कॅलरी इतकीच जाईल इथून परत जेव्हा ती पुढे जाईल तेव्हा ती वन किलो कॅलरी इतकीच जाणार आहे म्हणजे टेन पर्सेंट लॉ हा त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होतो अँड दिस इज ऑल अबाउट एनर्जी एनर्जीबद्दल त्याचं हे स्टेटमेंट आहे समजलं सगळ्यांना ग्रेट नेक्स्ट क्वेश्चन ई सी जी इंजिन क्लच गेअर बरोबर का अरे तसं नाही रे इलेक्ट्रो कार्डिओ ग्राम येते इंजिन क्लच गिअर नाही हां इथं बायोलॉजी चालू आहे इथं काही इंजिनिअरिंग नाही चालू आहे हां चला सॉल्व्ह करा फटाफट खूप सारे एम सी क्यू आहे एवढे एमसीक्यू क्यू कसे लर्न करायचे इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन दर्शन मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर पण शेवटी देईल ओके okay, चला सॉल्व करा फटाफट तर ईसीजी बाळांनो पुढील पैकी डॅमेज कार्डॅक मसलमध्ये डिटेक्ट करतो का यस एनलार्जमेंट ऑफ हार्ट चेंबर येस अबनॉर्मेलिटी इन कंडक्टिव पाथवे यस शॉर्टनेस ऑफ ब्रीथ चुकीचं आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आहे ना धाप लागणं डिटेक्ट नाही करत ईसीजी चला पुढचा क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग इज द लास्ट स्टेप इन अल्कोहोलिक फॉर्मेंटेशन अल्कोहोलिक फर्मेंटेशन मध्ये पुढीलपैकी कुठली स्टेप लास्ट आहे हा क्वेश्चन अकरावीचा क्वेश्चन आहे रेस्पिरेशन अँड रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर मधला क्वेश्चन आहे ओके रेस्पिरेशन रेस्पिरेशनवाला क्वेश्चन आहे बळांनो बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना दारू कशापासून बनते ओके किंवा अल्कोहोल कशापासून बनतं कशापासून बनतं साखरेपासून बनतं बरोबर आहे ना साखर काय असते उसामध्ये असते कोणती साखर असते शुक्रोज असते शुक्रोजला पहिले तोडलं जातं शुक्रोजला तोडलं की त्याच्यापासून ग्लुकोज बनतं सो ग्लुकोज पासून सगळ्यात पहिले बनतं पायरुविक ऍसिड काय बनतं पायरुविक ऍसिड याला म्हटलं जातं बळांनो ग्लायकोलायसिस काय म्हणता ही पहिली स्टेप आहे याला म्हणतं ग्लायकोलायसिस या ऍसिडचं बळांनो पुढे होतं डी कार्बॉक्झिलेशन याच्यातून टू बाहेर पडतो याच्यापासून बनतं ऍसिडच्या अल्डीहाइड काय बनतं ऍसिड अल्डीहाइड अल्डीहाईड बनतं क्लिअर आहे ओके आणि या ऍसिड अल्डीहाडचं होतं बळांनो रिडक्शन आणि रिडक्शन झाल्यावर बनतं मस्त पैकी अल्कोहोल सी टू एच फाय ओ एच सो किती स्टेप्स आहेत रे बळांनो तीन स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिली स्टेप तुमच्यासाठी आहे ग्लायकोलायसिस बरोबर आहे ओके दोन नंबरची स्टेप आहे डी कार्बॉक्झिलेशन तीन नंबरची स्टेप आहे रिडक्शन स्टेप्स लक्षात राहतील का व्यवस्थित नक्की कन्फर्म ग्रेट सो याचं करेक्ट उत्तर काय आहे रे याचं उत्तर आहे रिडक्शन तुम्हाला लास्ट स्टेप विचारली ना रिडक्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन सर तुम्ही केमिस्ट्री आणि फिजिक्स घेता का नाही बाळांनो ते मी सॉल्व्ह करून बझमिन ओके बझमिन आज आपण क्रॅश कोर्समध्ये जी मॉक टेस्ट घेतलेली आहे तिचे सोल्युशन तुम्हाला मी उद्या आपल्या क्रॅश कोर्स मध्येच देणार आहे ओके राईट सो डोंट वरी ग्रेट चला सॉल्व्ह करा फटाफट रेडी एवरीवन जमतोय का नक्की ग्रेट आता बघा क्रेप सायकल मध्ये तुम्ही जर बघितलं ना बाळा तो फॅटी ऍसिड्स फ्रॉम लिपिड मेटाबॉलिझम लिपिडचं जेव्हा मेटाबॉलिझम होतं ठीक आहे तेव्हा त्याच्यामधले जे फॅटी ऍसिड्स आहेत ते क्रेप सायकलमध्ये पार्टिसिपेट करतात ऑब्व्हियसली एनर्जी बनवायची आपण लिपिड जरी कन्झ्युम केले खाल्ले तरी आपल्याला एनर्जी भेटणार आहे सो त्यात जे कॉमन पदार्थ आहे किंवा कॉमन सबस्टन्स जो आहे तो आहे ॲसेचिल को एन्झाईम ए हा लक्षात ठेवा हा कॉमन आहे ओके हा कॉमन आहे हा खूप महत्वाचा हा कॉमन आहे हा नीट लक्षात ठेवा पाठच करून घ्या डॅश 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 ह्युमन थेरापेटिक प्रोटीन ऑप्टेन फ्रॉम ट्रान्सजेनिक काऊ दॅट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हिमोफिलिया चॅप्टर नंबर ट्वेल्व बायोटेक्नॉलॉजी मधला क्वेश्चन कुठला ह्युमन थेरापेटिक प्रोटीन आहे जे आपण ट्रान्सजेनिक काउन काउ पासून मिळवतो सांगा बाळा कुठला आहे ग्रेट एकदम बरोबर तुम्ही सगळ्यांनी एकदम बरोबर उत्तर दिलंय द करेक्ट आन्सर इज प्लाझ्मा थ्रॉम्बो प्लास्टिन हे करेक्ट उत्तर आहे हिमोफिलियासाठी ते जनरली यूज केलं जातं हिमोफिलिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना ज्याला आपण ब्लिडर्स डिसीज म्हणतो ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली ब्लिडिंग होतं कारण की बॉडीमध्ये काही क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत जर ते अब्सेंट राहिलं तर त्या ठिकाणी ब्लिडिंग होऊ शकतं सो त्या केसमध्ये त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला एक ह्युमन थेरोपेटिक प्रोटीन ट्रान्सजेनिक का मिळतं त्याचं नाव आहे प्लाझ्मा थ्रॉम्बो प्लास्टिन इम्पॉर्टंट आहे बघांना क्लॉटिंगसाठी गरजेचं आहे क्लॉटिंग प्रोटीन आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढे तुम्हाला काही बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट दिलेले आहेत भारतामधले एक जो आहे तो हॉटस्पॉट नाही तुम्हा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट किती आहेत भारतामध्ये थर्टी फोर आहेत बाळांनो हा नंबर पाठच करून घ्या ओके थर्टी फोर आहे त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे भरपूर वेळेस सो याच्यापैकी कुठले कुठले आहेत वेस्टर्न घाट आहे इंडो बर्मा रिजन आहे ईस्टर्न हिमालया आहे अरावली हिल्स ऑफ राजस्थान बस्तर हे नाही आहे बाळांनो दिस इज नॉट दी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे एक्सेप्शन आहे ओके हे काय आहे एक्सेप्शन आहे चौथा जो ऑप्शन आहे तो एक्सेप्शन आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया रेडी वाव हा भारी क्वेश्चन आहे चला सॉल्व्ह करा आता चॅप्टर नंबर थर्टीन ऑर्गॅनिजम अँड पॉप्युलेशन सॉरी 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 चॅप्टर नंबर फोर्टीन इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे तुम्हाला करेक्ट ऑर्ग ऑर्डर ओळखायची आहे सक्सेशनची हायड्रोसियरमध्ये ओके तुम्हाला याचा आन्सर सांगू कुठे दिलेला आहे पेज नंबर सांगू जस्ट अ मिनिट मी तुम्हाला पेज नंबर सांगतो हुँ, हुँ, हुँ। चला सॉल्व करा फटाफट याचा आन्सर तुम्हाला भेटून जाईल पेज नंबर थ्री वन वरती ओके तीनशे सतरावर तुम्हाला याचा पेज नंबर भेटून जाईल येस तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर ऑप्शन नंबर जो सी आहे फायटो प्लॅन्टॉन ही सुरुवातीची स्टेज असते त्याच्यानंतर रुटेड सबमर्ज प्लांट स्टेज ही असते रुटेड फ्लोटिंग स्टेज असते त्याच्यानंतर फ्री फ्लोटिंग स्टेज असते रीड स्वॅम्प स्टेज आहे मार्श मिडो स्टेज आहे आणि फायनली जी स्टेबल कम्युनिटी असते तिला आपण क्लायमॅक्स म्हणतो ते फॉरेस्ट असतं सी ऑप्शन हे करेक्ट आहे हे पाठच करून घ्या याच्यासोबत मी तुम्हाला अजून रेकमेंड असं करेल की प्रत्येक याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहे ते पण एकदम व्यवस्थितपणे करा एक्झाम्पल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट इक्वली इम्पॉर्टंट ओके याचे एक्झाम्पल्स पण करा एक्झाम्पल्स वर पण भरपूर वेळेस क्वेश्चन येतो तो तुम्हाला आला पाहिजे जमेल ना नक्की ना ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चला सॉल्व करा पुढचा क्वेश्चन काय उत्तर फिफ्टी बरेच जण फिफ्टी सांगताय क्वेश्चन कळाला का हा न्यूमरिकल बेस्ट क्वेश्चन आहे थोडस व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा बघा बाळा तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला काय विचारलंय की हेटेरो झायगस प्रोजिनी हेटेरो झायगस अर्थ कळतोय का तुम्हाला ओके राईट इफ टू हेटेरोझायगस झायगस इंडिव्हिज्युअल आर क्रॉस्ड फॉर हे दोन इंडिव्हिज्युअल घेतले आणि त्यांना जर क्रॉस केला आपण सिंगल हेटर अर्थ कळतो समजा कॅपिटल टी आणि स्मॉल टी असं जर मी लिहिलं तर याला हेटेरोजायगस म्हणतात ओके सो so, सपोज हा एक हेटेरोजायगस इंडिव्हिज्युअल आहे आणि अजून एक हेटेरोजायगस ऑायगस इंडिव्हिज्युअल घेतला आपण कॅपिटल टी आणि स्मॉल टी ओके दोन हेटेरोजायगस झायगस इंडिव्हिज्युअल घेतले यांचे अलीलच आपण पहिली गोष्ट सेपरेट केले हे तुम्ही पनेट स्क्वेअरचा वापर करून पण सॉल्व्ह करू शकता मी असं करतो आहे तुम्ही पनेट स्क्वेअर वापरून पण सॉल्व्ह करू शकता ओके सो कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी ओके राईट तुम्ही कसंही सॉल्व करा उत्तर सेमच आहे कॅपिटल टी कॅपिटल टी हे पहिलं कॉम्बिनेशन असेल बरोबर आहे राईट right? दुसरं कॉम्बिनेशन कॅपिटल टी स्मॉल टी असेल ठीक आहे तिसरं कॉम्बिनेशन कॅपिटल टी स्मॉल टी असेल आणि चौथं कॉम्बिनेशन स्मॉल टी स्मॉल टी हे तुम्ही असंही सॉल्व करू शकता किंवा तुम्ही पनेट स्क्वेअर पण वापरू शकता पनेट स्क्वेअर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त स्क्वेअर काढायचं आहे बाकी काही असं खूप अवघड आहे अशातला काही भाग नाही आहे ओके राईट सो इथं तुमचे मेल इथे फिमेल इथे कॅपिटल टी इथे स्मॉल टी इथे कॅपिटल टी स्मॉल टी सो इथे येईल कॅपिटल टी ए ए ए एकच मिनिट आहे बाळांना ठीक आहे इथं काय येईल बाळांनो इथे कॅपिटल टी कॅपिटल टी येणारे ओके इथं कॅपिटल टी कॅपिटल इथे काय येईल कॅपिटल टी स्मॉल टी इथे येईल कॅपिटल टी स्मॉल टी इथे स्मॉल टी स्मॉल टी सो हे टॉल ओके आता तुम्हाला, एह एह तुम्हाला, तुम्हाला हे झालं हे असं सॉल्व करा किंवा असं सॉल्व करा सेमच आहे तुम्हाला विचारलं व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ हेटेरोझायगस प्रोजेनी तुम्हाला हेटेरो झायगस प्रोजेनीचं पर्सेंटेज विचारलं हेटेरोझायगस म्हणजे अशा प्रोजिनीचं पर्सेंटेज सो इथं बघितलं हे होमोझायगस आहे आणि हे पण होमोझायगस so, right? so, so, आहे सो हेट्रोझायगस किती दोनच आहेत ना राईट सो श चार कॉम्बिनेशन आहे टोटल चारपैकी आपल्याला दिसतंय की दोनच असे कॉम्बिनेशन्स आहेत की जे हेट्रोझायगस आहे सो चारपैकी दोनच जर हेट्रोझायगस आहे तर उत्तर काय यायला पाहिजे फिफ्टी पर्सेंट क्लिअर राईट सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला असेल समजलं सगळ्यांना सो बी इज द करेक्ट चारपैकी दोन म्हणजे फिफ्टी पर्सेंट ना बळांनो ओके चारपैकी दोन म्हणजे किती पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ओके क्लिअर आहे समजलं सगळ्यांना नक्की कन्फर्म सो so, दॅट्स इट हे होते आजचे सेशन्स मधले क्वेश्चन्स पुन्हा एकदा बाळांनो जे विद्यार्थी काय म्हणूया आपण काल ऑफर ज्यांना मिळाली नाही किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आपले सगळे जे एम एच टी ई टीचे क्रॅश कोर्स आहे माझा लाईव्ह कोर्स असेल रेकॉर्डेड असेल किंवा टेस्ट सिरीज आहे सर्व कोर्सेस दोन एप्रिल म्हणजे उद्या दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही जर घेतले तर तुम्हाला सरसकट पन्नास टक्के ऑफ मी जो दिलेला होता त्याची ऑफर एक्सटेंड केलेली आहे सो दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही घेऊ शकता कुठलाही कोपन कोड तुम्हाला अप्लाय करायचा नाहीये ओके राईट सो ऑफर ज्या मुलांपर्यंत पोहोचली नव्हती ज्या मुलांना माहिती नव्हतं आता माहिती झालं असेल तर मी ती ऑफर एक्सटेंड करून दिली आहे वन मोर लास्ट टाइम शेवट याच्यानंतर कधीही ऑफर येणार नाही किंवा मी एक्सटेंड करणार पण नाही हे तुम्ही लक्षात घ्या ज्यांना कोणाला कोर्स जॉईन करायचा आहे अजूनही तुमच्याकडे दिवस आहे ओके तुम्ही प्रिपरेशन करू शकता आता तुमचे काही जे डाऊट्स समिती घेतो एक मुलगा मला म्हणाला की सर सी क्यू खूप आहेत मी आम्ही कसे सॉल्व्ह करायचं बघ बाळा मी तुला हे उदाहरण देताना मी असं समजून सांगेल की सपोज तू असं इमेजिन कर की तू घरातून निघाला रात्रीच्या वेळेस तुझ्याकडे टू व्हीलर आहे आणि तुला शंभर किलोमीटरचं अंतर क्रॉस करायचं आहे आता तुझ्या गाडीचा जो फोकस आहे तो काही शंभर किलोमीटरपर्यंत जाणार आहे का नाही जाणार तुझ्या गाडीचा फोकस कुठपर्यंत जाणार आहे फार फार तर पुढे एक पन्नास मीटर किंवा शंभर मीटरपर्यंत जाणार आहे तुला तेवढंच दिसणार आहे बरोबर आहे मग तू तु काय करशील तू तेवढं डिस्टन्स क्रॉस करशील परत तुला शंभर मीटर दिसेल मग पुढचं डिस्टन्स क्रॉस कर असं करत करत तू बरोबर शंभर किलोमीटरचा अंतर क्रॉस करशील एम सी क्यूच्या बाबतीत पण तीच गंमत आहे तुला खूप सारे एम सी क्यू दिसत आहेत तू एका वेळेस सगळ्यांचा विचार करशील तर ते अवघडच आहे तू अगोदर दहा एम सी क्यू सॉल्व्ह कर ते सॉल्व्ह झाले व्यवस्थित की मग पुढचे दहा घे असं करत करत बरोबर ऑटोमॅटिकली तुझे सगळे एम सी क्यू पण सॉल्व्ह होतील हे hey, एक्झाम्पल मला असं वाटतं तुझ्यासाठी पुरेसं आहे समजून सांगण्यासाठी क्लिअर आहे राईट right? हां क्रॅश कोर्स कोणकोणते आपले असं कोर्सेस बघा एवढे सगळे आपल्या ॲपवर आप आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता जे आपलं झालं सेशन याचं पी डी एफ पण तुम्हाला ॲपमध्ये फ्री मटेरियलमध्ये भेटून जाईल हां ठीक आहे बऱ्यापैकी होतात अनुष्का बऱ्यापैकी होतात ठीक आहे राईट अजून काही कोणाचे डाऊट्स आहेत का असतील तर विचारा ट्रिक्सचे लेक्चर यस आपण ट्रिक्सचे लेक्चर एक घेतलेलं आहे पुढचे लेक्चर्स आपल्याला ले घ्यायचे आहेत एकदम बरोबर आहे राईट हां पण मग आता एम सी क्यू सिरीजचे पण लेक्चर्स इम्पॉर्टंट आहेत ना म्हणून मी दोघं पॅरलली एकदम व्यवस्थितपणे घेतो आहे ओके राईट यस मी घेतो बाळा दीक्षा दीक्षा आज बे मी नक्की घेतो डोंट वरी सर आता मॉक टेस्ट नाही होणार का हां इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन जनरली मी ज्या सगळ्यांसाठी फ्रीवाल्या टेस्ट ठेवल्या होत्या त्या आपण तीन मॉक टेस्ट घेतल्या त्या तर आपल्या संपलेल्या आहेत आता मी मॉक टेस्ट माझ्या क्रॅश कोर्समध्ये स्टार्ट केलेल्या आहेत हंड्रेड हंड्रेड क्वेश्चन्सवाल्या फुल सिलेबस त्यातली एक मॉक टेस्ट मी आज घेतलेली आहे ओके आणि ती मॉक टेस्ट तुम्ही नंतर कधी पण देऊ शकतात म्हणजे सपोज आज काही मुलांनी क्रॅश कोर्स घेतला अजून चार दिवसांनी क्रॅश कोर्स घेतला सो ते सुद्धा मुलं नंतर मॉक टेस्ट देऊ शकणार आहेत ओके आणि त्याचं प्रॉपर सोल्युशन पण मी उद्या त्या ठिकाणी कवर करून देईल मुलांना डोंट वरी ओके राईट सो मॉक टेस्ट या आता क्रॅश कोर्स मध्ये होतील ओके राईट हा गौरव मी करतो तुला माझ्या पद्धतीने जॉईन डोंट वरी अबाउट डॅट हो अनुष्का टेस्ट ची सोल्युशन घेईल स्नेहल आ, मला मेसेज करा ना व्हॉट्सअपला ओके okay? तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल स्नेहल तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही मला प्लीज माझा जो हा व्हॉट्सअप नंबर आहे कुठे गेला व्हॉट्सअप नंबर आपला ओके प्लीज मी एकच मिनिट हां तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो या ए बाबा कुठे गेला रे एकच मिनिट अबा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे प्लीज याच्यावरती मला मॅसेज करा ना ओके अबा हा मेसेज इथ हा नंबर आला इथे याच्यावरती मॅसेज करा रेकॉर्डेड क्रॅश कोर्समध्ये पण आहे का हो ऑलरेडी मॉकटेस्ट आज जी पहिली मॉक टेस्ट आहे ज्यामध्ये शंभर क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व करायला दिलेले आहेत ज्या मुलांनी क्रॅश कोर्स घेतला आहे ऑलरेडी रेकॉर्डेड कोर्समध्ये टेस्ट सिरीजवाल्या कोर्समध्ये आणि लाईव्ह क्रॅश कोर्स तिघांमध्ये मी ती मॉक टेस्ट टाकलेली आहे तुम्ही ती किती पण वेळेस सॉल्व्ह करू शकता ठीक आहे ती एकदा जरा बघून घ्या हां करू शकता संतोष ठीक आहे येस क्यू आपण स्टार्ट करतो येस होणार आहे अक्षय डोंट वरी नेक्स्ट लेक्चर उद्या संध्याकाळी भारती मोगल तुमचा जो काही प्रश्न आहे की सर आता नेमका आम्ही काय अभ्यास करायला पाहिजे म्हणजे थिअरी करायला पाहिजे का सी क्यू करायला पाहिजे याचं एकदम व्यवस्थित प्रॉपर उत्तर मी कालच्या का परवाच्या सेशनमध्ये दिलेलं आहे परवाच्या सेशनमध्ये दिलं आहे एम एच टी सी टी इन फिफ्टीन डेज त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा याचं उत्तर एकदम सविस्तरपणे तुम्हाला भेटून जाईल हां ठीक आहे एकदा जरा तो व्हिडिओ बघून घ्या येस कोर्स फ्री आहे का नाही कोर्स फ्री तर नाही आहे पण कोर्स फ्री सारखाच आहे कारण की प्राइजेस मी डायरेक्टली फिफ्टी पर्सेंटने कमी करून टाकले पन्नास टक्क्यांनी कमी करून टाकले ओके okay? हा म्हणजे आता आपला रेकॉर्डेड जो कोर्स आहे तो तुम्हाला फक्त टू फिफ्टीमध्ये भेटतोय उद्या म्हणजे दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत आणि लाईव्ह जो क्रॅश कोर्स आहे तो फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये भेटतो जो आधी हजार रुपयाला होता सगळ्या सगळ्या कोर्सेसची ऑफर दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत दोन एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत एम एस धोनी फॉर एव्हर मी माझ्या पद्धतीने एकदम बरोबर चाललो आहे मी प्रत्येक सेशनला जे काही एम सी क्यूज घेतोय ते प्रॉपर सोल्युशन वाईज घेतो आहे ठीक आहे नुसते आय आय डोंट बिलीव्ह इन नंबर आहे ना मी नंबर्सवर विश्वास नाही ठेवत आय बिलीव्ह इन कंटेंट आय बिलीव्ह इन क्वालिटी ओके राईट नंबर इज नंबर महत्वाचे नाही आहेत की तुम्ही किती एम सी क्यू सोडवले यापेक्षा तुम्ही एम सी क्यू कसे सोडवले याला महत्त्व आहे जसं आता मी इथे सोल्युशन तुम्ही जर बघितलं तर या सेशनमध्ये आपण जे एम सी क्यू घेतले ते प्रॉपर घेतले मी तुम्हाला प्रॉपर त्याचं जस्टिफिकेशन सोल्युशन एकदम व्यवस्थित सांगितलं त्याप्रमाणेच सोडवले पाहिजे ठीक आहे हो गौरव आपला कुठलाही क्रॅश कोर्स जर तुम्ही घेतला त्याच्यामध्ये आपले एम एच टी सीई टी दोन हजार बावीसचे एम सी क्यू माझे कम्प्लीट झालेले आहेत आत्ता मी तीन तारखेपासून दोन हजार तेवीस एम एच टी सी टी दोन हजार तेवीसमध्ये आलेले सर्व एम सी क्यू कवर करतो आहेत ओके ते तुम्हाला भेटून जातील तुम्ही जर एम एच टी सी टीचा लाईव्ह क्रॅश कोर्स घेतला किंवा एम एच टी सी टीचा रेकॉर्डेड क्रॅश कोर्स घेतला या दोघंही कोर्सेसमध्ये तुम्हाला सर्व काही कंटेंट या अगोदरचं पण आणि इथून पुढे होणारं पण भेटून जाईल एकही तुमचं त्या ठिकाणी लेक्चर मिस होणार नाही किंवा तुम्हाला भेटणार नाही असं होणार नाही हा सगळं भेटेल सर फक्त बायोलॉजी केलं तर स्कोर हो येईल का अनुष्का जनरली मी या प्रश्नाचं उत्तर असं देतो की तुम्ही थोडं थोडं फिजिक्स करायला पाहिजे आणि थोडं थोडं केमिस्ट्री पण करायला पाहिजे ठीक आहे मला माहिती आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री इतक्या लवकर इझिली होत नाही मुलांना थोडा कंटाळा येतो पण करायला पाहिजे ओके ठीक आहे चलो बस आता मी सगळ्यांचं त्या सा ठिकाणी काय म्हणे आपण रजा घेतो सगळ्यांची रजा घेतो रात्र झाली बऱ्यापैकी सव्वा नऊ वाजलेत थांबूया विश यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डे टेक केअर बाय बाय ज्यांना क्रॅश क्रोस घ्यायचं त्यांनी घेऊन टाका ओके चलो बाय विश यू ऑल द बेस्ट गुड डे टेक केअर बाय बाय जय हिंद